नमस्कार मित्रांनो, नैसर्गिक भाषा प्रक्रियाच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेमॅटायझेशन कशा प्रकारे वापरायचं हे बघितलं। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टॉप वर्ड्स। स्टॉप वर्ड्स हे काही विशिष्ट प्रकारचे शब्द आहेत जे आपल्या भाषेमध्ये वारंवार येत राहतात। स्टॉप वर्ड्स आर दी मोस्ट कॉमन वर्ड्स इन नॅचरल लँग्वेज For the purpose of analyzing text data and building NLP models, these stop words might not add much value to meaning of the document. Okay, generally the most common words are the, is, in, for, where, when, to, at, like. जे त्याचा व्याकरणाच्या दृष्टीने उपयोग खूप महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्यामध्ये जास्त माहिती साठवलेली नसते। असे शब्द प्रामुख्याने प्रॉपर नाउन असतील, सर्वनाम प्रकारातले असतात, सर्वनाम प्रकारातले असतात, किंवा प्रॉपर नाउन जे म्हणतो आपण कॉमन नाउन्स, अशा प्रकारचे काही असतात, काही नसतात, जस्ट खूप जास्त वेळा येत राहतात। म्हणजे तुम्ही बघितलं असं की इंग्रजीमध्ये द खूप वेळा येतं, अ, ॲन, इज, इन, फॉर, वेअर, वेन, टू, ॲट, आफ्टर, बिफोर, लाईक, अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते खूप जास्त वेळा येत राहतात। त्यांचं व्याकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं कार्य आहे, परंतु नैसर्गिक भाषा प्रक्रियेमध्ये अशा शब्दांचा फारसा उपयोग नसतो। खूप वेळा एखादा इज शब्द आला ज्याचा अर्थ त्याला खूप मागणी आहे, खूप उपयोग आहे, असा अर्थ होत नाही। बऱ्याचदा एखाद्या डॉक्युमेंटची प्रोसेसिंग तुम्हाला करायची असेल तर अशा शब्दांचा उपयोग नसतो। असे शब्द आपल्याला काढून टाकावे लागतात आणि ते शब्द वगळता इतर शब्द जे येणार आहेत त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करून शब्दांचा अर्थ किंवा त्या डॉक्युमेंटमधून प्रेरित होणारा जो अर्थ आहे तो आपल्याला शोधायचा असतो। याकरता स्टॉप वर्ड्स काढणे महत्त्वाचे आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टॉप वर्ड्सचा उपयोग कसा करायचा, नक्की त्यांच्या कोणकोणते स्टॉप वर्ड्स आहेत ते प्रिंट करायचे असतील किंवा स्टॉप वर्ड्स काढायचे असतील तर कोणकोणत्या पद्धती, म्हणजे कशा पद्धतीने आपण काढू शकतो हे इथे बघणार आहोत। चला तर मग प्रोग्राम करूया। मी माझा ज्युपिटर आय डी इथे ओपन केलेला आहे। आता महत्त्वाची गोष्ट अशी की स्टॉप वर्डसाठी सुद्धा आपल्याला एक वेगळे पॅकेज NLTK मध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे। सर्वप्रथम मी NLTK इम्पोर्ट करेल आणि स्टॉपवर्ड्स नावाचंच सब पॅकेज आहे जे मी या ठिकाणी वापरणार आहे। स्टॉपवर्ड्स NLTK.download स्टॉपवर्ड्स, यानी वेगवेगळ्या भाषांमधले स्टॉपवर्ड्स आपण डाउनलोड करू शकतो। आता इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की भरपूर भाषांचे स्टॉपवर्ड्स आहेत, आपण असं नाही की फक्त मराठीतले स्टॉपवर्ड्स आपल्याला मिळणार आहेत। मी तुम्हाला याची स्टॉपवर्डची एक लिस्ट दाखवतो इथे। हे ज्यावेळेस डाउनलोड होतं त्यावेळेस NLTK डेटा नावाच्या फोल्डरमध्ये कॉर्पोराच्या आतमध्ये हे स्टॉपवर्ड सर्व इथे स्टोअर झालेले आहेत। तुम्ही बघू शकता कोणकोणत्या भाषा आहेत, अरेबिक, अझरबैजानी, दानिश, डच, इंग्लिश, फिनिश, फ्रेंच, जर्मन, ओके, खूप वेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत। तुम्हाला या ठिकाणी मराठीसुद्धा दिसेल, परंतु लक्षात ठेवा मराठी ह्या ठिकाणी आधीपासून नाही आहे, मराठी मी नंतर टाकलेली आहे। कशा पद्धतीने टाकले ते पण मी तुम्हाला दाखवतो। ह्या कॉमन भाषा इथे मराठी वगळता बाकीच्या जितक्या भाषा दिसत आहेत त्या भाषांचे स्टॉप वर्ड्स आधीपासूनच NLTK मध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही त्यांचा वापर करू शकता। मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे। त्यानंतर आपण मराठी मी कशा पद्धतीने इथे समाविष्ट केलेलं आहे तेही दाखवतो। स्टॉप वर्ड्स आले। आता हे स्टॉप वर्ड्स जर तुम्हाला वापरायचे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला स्टॉप वर्ड्स इथे इम्पोर्ट करावे लागतील। तर इम्पोर्ट झालं NLTK.stopwords। NLTK मध्ये तुम्हाला जर स्टॉप वर्ड्सचा उपयोग करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम NLTK ला इम्पोर्ट करा आणि आपण बघितलं फोल्डरमध्ये कॉर्पोरा नावाच्या फोल्डरमध्ये हे स्टोअर केलेलं होतं। NLTK च्या आतमध्ये जे कॉर्पोरा नावाचं फोल्डर आहे बघा, फ्रॉम NLTK.corpus, ज्याचं नाव इथे कॉर्पस दिसतं त्याच्या आतमध्ये आपल्याला हे सर्व स्टॉप वर्ड्स आपण बघू शकतो। ठीक आहे, इम्पोर्ट स्टॉप वर्ड्स, बरोबर, स्टॉप वर्ड्स इम्पोर्ट झाले। आता स्टॉप वर्ड्स वापरत असताना आपल्याला त्याची सर्वप्रथम जी भाषा आहे ती भाषा आपल्याला सेट करावी लागते। कोणती आहे बघा, stopwords.stopwords. इथे तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स दिसतील, या मेथडचा उपयोग करून आपण त्याचा त्या स्टॉपवर्डचा उपयोग इथे करू शकतो। stopwords.words करा, वर्ड्सला फंक्शनला एक पॅरामीटर पास करायचं की तुम्हाला कोणती भाषा इथे वापरायची, दिलेली इंग्लिश, बघा आता हे आले स्टॉपवर्ड इंग्लिशमध्ये असणारे स्टॉपवर्ड्स,
सर्व जेवढे स्टॉप वर्ड्स इंग्लिशमध्ये आहेत बघा कॉमनली, ऑर, इफ, बिकॉज, ॲज, अंटील, व्हाईल, वेअर, वेन, बोथ, ऑल, एनी, भरपूर दिसत आहेत. हे सगळे सर्वसामान्यपणे सर्वच वाक्यांमध्ये येणारे शब्द आहेत, त्यांच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. ठीक आहे, हे मी तुम्हाला सेव्ह करून ठेवतो स्टॉप नावाच्या व्हॅरिएबलमध्ये, साठवले मी ते सर्व. आणि मी जर याला प्रिंट केलं तर हे एका लिस्टमध्ये असतात, बघा लिस्टमध्ये आले आहेत सर्व स्टॉप वर्ड्स. अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या भाषा तुम्हाला तिथे दिसल्या तशाच पद्धतीने स्टॉप वर्ड तुम्हाला इथे लिहिता येतील. बघा हे स्पॅनिश भाषेमधले स्टॉप वर्ड्स आहेत, किंवा मी जर्मन लिहिली, जर्मन भाषेतले स्टॉप वर्ड्स बघा, हे जर्मन भाषेमध्ये येणारे स्टॉप वर्ड्स आहेत. अच्छा, इंग्लिशमधले स्टॉप वर्ड तुम्हाला इंग्रजीचे जे वाक्य आहे त्यातून शोधून काढता येऊ शकतात इंग्लिश. ठीक आहे, हे इंग्लिशमधले स्टॉप वर्ड्स आहेत. आले, आता एखादं वाक्य आहे तर मी याचा उपयोग कशासाठी करू शकतो. एखादं वाक्य जेव्हा माझ्याकडे प्रोसेसिंगसाठी येतं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसाठी, तर मी त्यातले स्टॉप वर्ड सर्वसामान्यपणे काढून टाकत असतो. मला एखादा शब्द एखाद्या समास एखाद्या पॅराग्राफमध्ये परिच्छेदामध्ये किती वेळा आलेलं आहे हे शोधायचं असेल तर मला बऱ्याचदा काय दिसतं की इज सगळ्यात जास्त आलं, टू सगळ्यात जास्त आलं, द सगळ्यात जास्त आलेलं आहे. त्याचा काही उपयोग नाही, त्यासाठी मला ते स्टॉप वर्ड्स काढून टाकावे लागतील. ते वर्ड्स वगळता अन्य जे शब्द उरतात त्यांच्यावरती मला लक्ष केंद्रित करणं गरजेचे असते. त्यासाठी हे स्टॉप वर्ड्स मला काढायचे आहेत. स्टॉप वर्ड्स काढण्यासाठी तुम्ही या फॉर लूपचा, सॉरी, या ॲरेचा, या लिस्टचा वापर करू शकता, किंवा लिस्ट कॉम्प्रिहेन्शन जी मेथड आहे तीही ह्या ठिकाणी अप्लाय करता येऊ शकते. कशा पद्धतीने आहे बघा, मी समजा इथे वर्ड्स घेतले, एक शब्द घेऊया मी, स्टॉप्समध्ये हे सगळे टाकलेले आहेत, आणि एक सेंटेन्स घेणार आहे मी. आय एम ऑलवेज द फर्स्ट पर्सन टू डू दिस टास्क. ठीक आहे, मी अशा पद्धतीने याला तयार केले आणि नंतर याला मी टोकनाइज करून घेणार आहे. म्हणजे समजा टोकन्स म्हणून आधी मला NLTK मधून वर्ड टोकनाइज करून घेतो. ठीक आहे, आणि हे वर्ड जे आहे ते मी टोकनाइज करणार आहे सर्व. तर तुम्ही ते बघितले हे टोकन्स, तर तुम्हाला दिसेल हे सर्व टोकन वेगवेगळे झालेले आहेत. आता यातून मला स्टॉप वर्ड्स वेगळे करायचे, त्यासाठी मी लिस्ट कॉम्प्रिहेन्शन वापरू शकतो किंवा एक साधं फॉर लूप जरी वापरलं तरीही ते चालू शकेल. आधी बघूया आपण स्टॉप वर्ड्स हे फॉर लूपनी कशा पद्धतीने येणार आहे. समजा मी आणखी एक इथे तयार करतो आहे लिस्ट जी एम्प्टी आहे, क्लीन नावाची, यामध्ये मी क्लीन डेटा इथे साठवणार आहे. फॉर वर्ड इन कशामध्ये, टोकन्स, फॉर वर्ड इन टोकन्स. इफ, ठीक आहे, इफ नॉट वर्ड इन कशामध्ये, स्टॉप्स, स्टॉप की स्टॉप्स, स्टॉप. ठीक आहे, नॉट इन स्टॉप्स. जर तो शब्द स्टॉपमध्ये नसेल, स्टॉपमध्ये नसेल तर क्लीन्स डॉट अपेंड, म्हणजे तो शब्द अपेंड करा कशाला, क्लीन्समध्ये. ठीक आहे, बघा आय ऑलवेज, ॲम गेला, ऑलवेज आला, फर्स्ट द काढून टाकलं आणि पर्सन, टास्क, टू डू काढून टाकलं आणि टास्क, अशा पद्धतीने. म्हणजे जेवढे इथे जे फॉर लूप वापरलं आहे ह्या लॉजिकनुसार आपण आपल्या जे वर्ड्सच्या ह्या सेंटेन्समध्ये येणारे जेवढे शब्द आहेत ते स्टॉप वर्डमध्ये जे आहेत ते करेक्ट काढलेले आहेत, ते वगळता बाकीचे जे शब्द आहेत ते सर्व शब्द ह्या क्लीन्स नावाच्या लिस्टमध्ये अपेंड केलेले आहेत एक एक करून. आणि फॉर लूप संपल्यानंतर क्लीन्स नावाच्या लिस्टमध्ये हे सर्व वर्ड्स सिक्वेन्शियली साठवले जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण करू शकतो, किंवा जे कॉम्प्रिहेन्शन जे आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन त्यानेही आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजे बघा कशा पद्धतीने, क्लीन्स इज इक्वल टू, म्हणजे समजा W हे आपल्याला घ्यायचं आहे, W आणि फॉर W इन टोकन्स, ओके, W इन टोकन्स. इफ इफ W नॉट इन स्टॉप वर्ड्स, स्टॉप, सॉरी, ओके,
फॉर डब्ल्यू इन टोकन्स इफ डब्ल्यू इज नॉट इन स्टॉप, ठीक आहे. त्यानंतर तो क्लीन्स मध्ये मी त्याला घेतलेला आहे. अरे बघा अच्छा बघा कम्प्रिहेन्शन, जसं इथे डब्ल्यू मध्ये एक वर्ड येणार आहे जिथे ही कंडिशन मॅच होईल. इथे इफ डब्ल्यू इज नॉट इन स्टॉप तरच तो टोकन मधून डब्ल्यू मध्ये टाका, म्हणून स्टॉप वर्ड मध्ये नसेल तर. तर अशा पद्धतीने हे क्लीन टोकन मी इथे केलेले आहेत. आणि कोणत्याही वाक्यातून टोकनाइज केल्याच्या नंतर त्यातले जे स्टॉप वर्ड्स आहेत ते मी अशा पद्धतीने काढू शकतो. आता मला या वाक्याचा नक्की अर्थ काय आहे, नक्की यात कोणते महत्त्वाचे शब्द आलेले आहेत हे मी पुढे शोधून काढून त्याच्यावरती प्रक्रिया करू शकतो. हे झालं स्टॉप वर्ड्सचं कार्य आणि स्टॉप वर्ड कशा पद्धतीने रिमूव्ह करायचे असतात हे आपण पाहिलं. सर्व भाषांमध्ये करू शकतो. आता मी मराठीतलं कशापद्धतीने केलं होतं ते तुम्हाला दाखवतो. मी इथे गुगल ओपन केलेली आहे आणि गुगलवरती मी टाईप करतो मराठी स्टॉप वर्ड्स, ठीक आहे. मराठी स्टॉप वर्ड्स, मला इथे मराठी स्टॉप वर्ड दिसतात बघा. गिटहबची एक वेबसाईट आहे जिथे मराठी स्टॉप वर्ड्स बनवलेली आहे. इथे डेटा दिसतोय आपल्याला, हा इथे मी गेलो समजा, इथे दिसतंय बघा मराठी MR TXT, ठीक आहे. हे भरपूर हे इथे दिसतंय स्टॉप वर्ड्स. हे स्टॉप वर्ड्स जे मराठीमध्ये आहेत 99 स्टॉप वर्ड यांनी सापडलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त असू शकतात. रॉला गेलं मी आणि त्याची रॉ फाईल मला भेटेल, ठीक आहे. मग मी कंट्रोल एस केलं म्हणजे सेव्ह करतोय आता ही फाईल. ही फाईल मी त्याच ठिकाणी सेव्ह करणार आहे जिथे हे सगळे स्टॉप वर्ड्स सेव्ह आहेत, कॉर्पोराच्या आतमध्ये. बघा ही सर्व फाईलची नाव आहेत. याच्यात मी माझ्या फाईलचं नाव देईल मराठी, ठीक आहे. झाले सेव, ठीक आहे. आता मी हे स्टॉप वर्ड्स कसे वापरायचे, जसं मगाशी बघितलं होतं MAR इज इक्वल टू समजा स्टॉप वर्ड्स डॉट वर्ड्स आणि इथे भाषेचं नाव दिले मराठी आणि आता मी प्रिंट करणार आहे MAR. हे सर्व जे शब्द आहेत मराठीमध्ये येणारे स्टॉप वर्ड्स हे सगळे या ठिकाणी आले. आणि जसं मी वरती केलं होतं इंग्रजीसाठी तशाच पद्धतीने तुम्ही मराठीसाठीही करू शकता. म्हणजे हे शब्द वगळता बाकीचे जे शब्द आहेत ते सर्व तुम्हाला घेता येऊ शकतील. जसं बाकीच्या भाषांमध्ये कार्य करता येतं इंग्रजी वगळता, तशाच पद्धतीने तुम्ही मराठीमध्येही हे सर्व कार्य करू शकता अशा पद्धतीने. आणि माझ्याकडे लिस्ट तयार झाली. एकदा लिस्ट तयार झाली की पुढं जे कार्य मी केलं होतं यापूर्वी तशाच पद्धतीने तुम्ही मराठीतले स्टॉप वर्ड्स देखील बघू शकता आणि तुमचा जो डेटा आहे तो क्लीन स्वच्छ करू शकता. धन्यवाद.